श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गाच्या वाटचालीनुसार प्रतापनगर केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव हा सामुदायिकरित्या साजरा केला गेला। त्यात सकाळी 6 वाजेनंतर स्वामी महाराजांच्या दरबारातल्या मुख्य मूर्तीवर षोडशोपचार पूजन, अभिषेक, भुपारी आरती, आरतीनंतर स्वामींच्या पादुकांवर सामुदायिकरित्या विश्वकल्याणाचा संकल्प करून अभिषेक केला गेला। नंतर पूर्ण शहरातले आणि आपल्या महाराष्ट्रातले जे काही सेवेकरी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांनी मिळून स्वामी महाराजांच्या चरणी पूजन करून गुरुपद स्वीकारण्यासाठी विनंती केली। 10:30 आरतीनंतर प्रसाद वितरण झाला आणि आज रात्रीपर्यंत जेवढे भाविक येतील त्यांच्यासाठी या केंद्राचे द्वार खुले आहेत। यातले प्रधान म्हणजे 18 विभागाच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली गेली, ज्यात दिंडोरी प्रणित मार्गाचे जे बिरद आहे त्यामध्ये 80% हे समाजकार्य असतं आणि 20% हे अध्यात्म असतं। अभिषेक, पूजा, पठपारायण हे आध्यात्मिक सेवेचा 20% भाग झाला, परंतु 80% या भागामध्ये रक्तदान शिबिर, जनकल्याण योजना, वृद्धाश्रम मुक्त भारत अभियान, बाल संस्कार, विवाह संस्कार या विविध प्रकारच्या 18 विभागातून समाज सेवा केली जाते। म्हणून ज्याला ज्या क्षेत्रामध्ये रस आहे, इच्छा आहे, त्या भाविकांसाठी, त्या सेवेकरांसाठी हे मुक्त द्वार आहे। या आपली सेवा रुजू करा आणि माऊलींच्या आणि दादांच्या अपेक्षित कार्यपूर्ती करा, एवढंच आवाहन श्री स्वामी समर्थ।